जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करू. आगामी काळामध्ये कोरोना संसर्गाचे रुग्ण सापडले नाही तर जिल्हा 1 जून रोजी पूर्णपणे कोरोनामुक्त होईल असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचा तसेच इतर योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. हे बघा, आता आता हे जरा थोडंसं हळूहळू चक्र सुरू होईल. निदान आपण टप्प्याटप्प्यानं सुरू केलेलं आहे. जशा जशा अडचणी येतील तसं सुरू करू, कारण लगेच सगळं करून आपण पुन्हा लोकांना धोक्यात घालण्याबरोबर नाही. जे जे मागणी येतील ती व्यवस्थित करू. आता माझा शेवटचा मुद्दा मांडतो. आता मी मगाशी म्हटलं होतं की 17 लोकांचे रिपोर्ट अजून अप्राप्त आहेत. त्यानंतर जो काल संध्या रात्री सापडला तो त्याचे 2 जवळचे, नंतर त्याच्या लांबचे 10, म्हणजे असे 29 लोकांचे आता स्वॅब तपासणीला दिले जातील. 17 अवेटेड आहेत आणि 12 लोकांचे आता दिले जातील. 22 तारखेला म्हणजे उद्या 5 लोकांना डिस्चार्ज आहे. 23 तारखेला 2 जणांना डिस्चार्ज आहे. म्हणजे 22 तारखे गेले 7, राहिले 22. 29 तारखे 7 गेले, राहिले 22. जर मी मागितलं सांगितलं की 1 जूनपर्यंत जर पॉझिटिव्ह जर रुग्ण मिळाला नाही सुदैवानं, तर 1 जूनला नगर जिल्हा हा कोरोनामुक्त होईल. सापडला नाही तर आणि मी त्याविषयी कोरोनामुक्त झाल्यानंतर सगळ्यांचे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि त्याच्यापुढं महिनाभर मिळू नये असे प्रयत्न आपल्याला करावे लागतील आणि एकदा कोरोनामुक्तीकडे आपल्याला जावं लागेल. आता हे धाडसाच आहे माझं, परंतु माझी इच्छाशक्ती जेवढी आहे, कारण मी आता लॅबला जाऊन आलो, ते PPE किट मला बसत नव्हतं, कारण माझ्या मापच तयार नव्हते ते. तरी मी घालून जाऊन परिस्थिती बघून आलो. निदान तिथले काय परिस्थिती आहे, काय त्यांच्या व्यथा आहेत, काय अडचणी आहेत ते समजावून घेऊन आलो. आणि मला वाटते आपण असे जर सगळेजण मिळून कार्य केलं तर हा कोरोनामुक्त होईल. आपण अर्थचक्र फिरवू आणि आपण शेतीचं मागे गेल्यावर तुम्हाला सांगितलं कृषी सगळ्यात कृषी क्षेत्र चांगला आहे, कारण सगळे पुढारी सगळे कार्यकर्ते शेतात आहेत. एकदा उत्पन्न वाढणार, जनावरांची देखभाल चांगली व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी करून आपल्याला सर्वांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.